जा रहा है तो क्या कहा जाए कि कौन गुमराह कर रहा है, केंद्र सरकार गुमराह कर रही है कि राज्य सरकार गुमराह कर रही है? झूठे लोग हैं, झूठी बात करते हैं। ये तो डेढ़ साल पहले स्पष्ट हुआ कि केंद्र का कोई संबंध नहीं है, राज्य को करना है। मध्य प्रदेश ने करके दिखाया, आप सिर्फ भाषण करते रहे, राजनीति करते रहे, क्योंकि मन से ओबीसी को आरक्षण आपको देना ही नहीं है। क्या वजह है कि आरक्षण उनको नहीं देना है, इसी वजह क्या मंशा उनकी? राजनीति में दिखाई पड़ रहा है, नहीं देना चाहते हो, दबाव है उनके ऊपर। देवेंद्र जी, अब आपका क्या स्टैंड रहेगा? मान लीजिए अभी मध्य प्रदेश को मिल गया, हम तो सरकार पर दबाव बनाएंगे, हम आंदोलन करेंगे, सरकार के खिलाफ मैदान में उतरेंगे। ये सरकार ने जो ओबीसी के आरक्षण की हत्या की, सरकार का पर्दाफाश करेंगे। त्याप्रमाणे त्यांच्या आयोगाने अहवाल तयार केला, तो अहवाल सुद्धा आपल्याला मिळालेला आहे। बाठिया कमिशन साहेब हे सुद्धा त्याच धर्तीवर, आणि काही त्यात कमी असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करून हा अहवाल एक महिन्याच्या आत आपल्याला सुद्धा मिळेल। आणि मग आपल्याला सुद्धा ओबीसी आरक्षणासहित निवडणुका घेण्याची परवानगी मिळेल। सरकारने सत्य स्वीकारलं नाही, इम्पेरिकल डेटासाठी सतत केंद्राकडे ते बोट दाखवत राहिले, ते त्यांनी करायला नाही पाहिजे होतं। त्यांनी सरकार म्हणून दायित्व स्वीकारून ओबीसीचा इम्पेरिकल डेटा, आता 3 वर्ष होतील सरकारला येऊन, तोच इम्पेरिकल डेटा तयार करून जर सुप्रीम कोर्टात सादर करून आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडलं असतं तर ते आरक्षण टिकलं असतं। अजूनही काही चान्सेस आहेत असं वाटतं? आपण सरकारशी बोलणार आहात रिव्ह्यू पिटिशनसाठी? सरकारशी बोलून बोलून आम्ही थकलो, पण अजूनही मी सरकारला विनंती करते की तुम्ही मध्य प्रदेशच्या पॅटर्नवर परत अपील करून ओबीसी आरक्षणासकटच निवडणुका घ्यावा। जर पावसाळ्यात घ्यायच्या नाही असं निवडणूक आयोग म्हणते तर सरकारकडे ही संधी आहे, त्या 3-4 महिन्यामध्ये सरकारने इम्पेरिकल डेटा वगैरे सादर करून ओबीसी आरक्षण सुरक्षित करा। असं आठवड्याभरात तसा चमत्कार काय होऊ शकतो? कारण की आता 4 दिवसाच्या पहिले माननीय सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेशच्या आदेशा मध्य प्रदेशलाही सुद्धा ओबीसीच्या आरक्षणाबद्दलच्या त्याला थांबवलं होतं, त्याच्यामुळे एवढ्या 4-5 दिवसातच असा काय चमत्कार झाला हे कळायचं कारण आता नाही। जिथपर्यंत माननीय सुप्रीम कोर्टाचा आदेश हा खाली येत नाही, आणि आता उद्या माननीय हायकोर्टातही त्या पद्धतीचं प्रकरण आहे, तेही उद्या दुपारी त्या पद्धतीचं एक निर्णय पुढे येण्याची शक्यता आहे।